ಕಾಲರಿ ಓ ನಗೋ ನಗೋ ಏಯ್ ಆಯ್ ಮತ್ತೆ ಜಲ್ಲಿ ಅಯ್ಯೇ 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 ಏ ಬಾಗ ಏ ಬಾಗ ಅಂದ ವಾದಿಬ್ರವು काय करत आहे दाखव पाच ते सहा वेळा जागा बदलली तिने आतापर्यंत हे बघा पाच ते सहा वेळा की तिची पाचवी टाईम आहे इकडे कोपऱ्यात येऊन कुठेतरी येऊन बसली हा बघ डोळे उघडले थांब गो जरा वाईट थांब फी हे जरा मारते या काय करत आले नका आता हळू आतापासून एवढे मस्करी करायला लागली आहे ना नका बघा नका बघा पाया बघा बारी आहे चल ये डोळे बघितले कसे आहेत अरे बघ 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 आतापासून मस्ती आतापासून मस्ती नुकते डोळे उघडले आणि आतापासून मस्ती करायला लागले मस्ती मार दे मार 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 अन अये तू अये माझ्यावर ये माझ्यावर ये हल्लीच मस्त 7 ते 10 दिवस झालेत आणि तिने मस्त डोळे उघडलेत आता मस्ती सुरू होणार आता दिसणार ना तिला सगळं अजून माहिती नाही तो आहे किती आहे ए चुप कप हे बघा मस्ती करायला सुरू होता मस्ती करायला एवढं छोट आहे तरी पण मस्ती आहे टिंग 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 चला आपल्याला अजून काम आहेत त्याला सोडे इथे खेळून द्यायला मस्ती चल बाई 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 खेळ चल कुठे ठेवलं आहे बघायला फोन तिने एकदम सापल्याडे आहे 1 किलोभर चिकन आहे हे बघा हे सारं काही मसाले काही इन्ग्रेडियंट दही वगैरे आणि आपला चॉपर आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि टमॅटो बारीक करणार सोबतच आमचं तूप आहे एवढंसंच राहिलं तर पूर्ण भरलं पाहिजे ॲक्च्युली गावठी तूप आहे दिसत असेल गोवर्धनचा डबा पण तो नाही आहे त्यामध्ये आम्ही गावठी देसी तूप आमचं ठेवतो त्याच्यामध्ये सोबत ही आलं लसूण पेस्ट आहे जी आम्ही घरीच बनवली आम्ही जेव्हा आपण चिकन किंवा काही असंच ना आयटम बनवायचे तेव्हा आम्ही घरीच बनवतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही याच्यामध्ये यूज करत असाल ना तर आलं लसूणसोबत कोथिंबीरीचे दांडे यूज करा त्याच्यामुळे त्या कलर चेंज नाही होणार काही मसाले त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन सांगतो हे दही आहे आणि सोबतच अजून आपल्याला लागणार आहेत कांदे लागणार आहेत ते कटिंग करायचे आणि सर्व प्रोसिजर तुम्हाला मी सांगेन सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण बनवणारच घरीच बिर्याणी फर्स्ट टाइम घरी बनवतोय आपण आणि माहिती नाही कशी बनेल मला थोडंसं माहिती आहे याच्याबद्दल की कसं बनवायचं वगैरे कारण मी एक हॉटेल इन्स्टा स्टुडंट आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला ते थोडंसं माहिती आहे आणि बऱ्याचशा शेफने सांगितलं काही टिप्स अँड ट्रिक्स माझ्या अजून लक्षात आहेत आणि त्याच फॉलो करून मी आज तुम्हाला बिर्याणी दाखवणार आहे एक वेगळीशी पद्धत माहिती नाही किती जणांना हे पटेल की नाही पण ह्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही करून बघा आणि कशी होते ती नक्की सांगा याच्यामध्ये जो मेन गेम असो तो मॅरिनेटचा असतो बिर्याणीमध्ये आणि जे फ्लेवर्ड जे मसाले तुम्ही यूज करता आता ठीक हॉटेलचे मसाले जेवढे असतात तेवढे आम्ही इथे यूज नाही करू शकत कारण तेवढे इथे अवेलेबल नाही आहे आणि प्रत्येक हॉटेलचं काही ना काहीतरी सिक्रेट असतं मसाले सिक्रेट असतात ते कधीच कोण सांगत नाही ते मला पण नाही सांगलं कुठल्या शेफने सो बघू आपण ते कसं होत आहे सोबत आपल्याकडे 1 किलोच्या आसपास चिकन आहे ठीक आहे 1 किलोसाठी जे पण असेल ना जे क्वांटिटी असेल याच्यापुढे आपण जे यूज करणार ते 1 किलोच्या दरम्यानच यूज करणार तुम्ही 1 किलोची बिर्याणी बनवत असाल तर 1 किलोचं हे सगळं क्वांटिटी आहे सोबतच तुम्हाला 2 किलोची बनवायची असेल तर डबल करा डिपेंड ऑन यू सो बघू कसं होतं आजचा हा रेसिपी आपली चूल तर इकडे रेडी आहे आणि आपण आज बनवणार चुलीवरती नेहमी आपण गॅस स्टोववरती बनवतो त्यामध्ये कशी इझिली आणि फास्ट होऊन जाते चुलीचं कसं ते बघत राहावं लागतं आग वेगळी व्यवस्थित पेटली पाहिजे आणि तरच एकदम व्यवस्थित आणि नीट होते सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पुढे जाऊन तुम्हाला पूर्ण प्रोसिजर काय काय इन्ग्रेडियंट आपण यूज करणार आहोत कसं कसं प्रोसिजर आहे सगळं काही दाखवतो पटापट करून नवीन आला तर लाईक आणि सबस्क्राईब करा जुन्या तीन लाईक आणि शेअर करा व्हिडिओ आवडला ना नक्की शेअर करा फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांसोबत शेअर करा सो पटापट लाईक सबस्क्राईब करा सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू चला बघूया चला आपण सुरुवात करूया सगळं आहे आणि चूल पण आपली रेडी आहे मोस्ट एक्साइटेड माणसं आमच्या घरातली हे बघा कॅट आणि दुसरा आहे तो बाहेर गेला आता एवढे सगळे आहेत चला सो आपल्याकडे आहे आता ऑनियन कटर ज्याचा उपयोग करून आपण मस्त एकदम बारीक बारीक सगळं करू शकतो हे बघा हे वाले जे आपण टमॅटो आणि कांदा ऑलरेडी मी बारीक करून ठेवला आहे आणि हे तुकडे करून मग तुम्ही त्यात बारीक करू शकता थोडे तुकडे केलं ना की इझी पडतं आणि मग याला मस्त असं फाडायचं हे बघा सो पहिलं तर आपण मस्त थांबण लावून टोप आपला जो आहे ना तो वरती ठेवला आहे साईडला मस्त पेटी ठेवली आहे आणि त्यातमध्ये पहिलं ॲड करणं आपण तेल त्यामध्ये आपण कांदा आणि
टोमॅटो टाकणार आहोत. हे बघा, हां थोडं तूप दे. हां पहिलं तर नंतर थोडं तूप. जरा ते गरम होऊन दे, जरा ते वितळून दे तूप, घट्ट आहे. त्यानंतर आपला ह्याच्यात टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो. पहिला कांदा, नंतर टोमॅटो आणि बाकी सगळे मसाले. ठीक आहे, बघूया आता. सो तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकतो आहे. मग सो आता हे बघा बघा, मस्त आपला कांदा लालसर झाला आहे. आता टाकूया टोमॅटो. टाक जर टोमॅटो जेव्हा टोमॅटो टाकतो ना, थोडं पाणी सुटतं त्याला. टोमॅटो आणि कांदे मस्त एकजीव झाले पाहिजे, व्यवस्थित शिजले पाहिजे. तेव्हा टोमॅटो आणि कांदा मस्त शिजले, त्याच्यामध्ये आता वेळ आहे थोडासा आला लसूण टाकायची. सेपरेट असेल तर बरं आहे, पण ठीक आहे. सो आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मसाले. त्यामध्ये बघा, हे फूल आहे, ठीक आहे, आणि हे जिरा आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, टाकता. आणि ते बाकीचे जेवढे ठेवलं आहे ना अर्धं, मी ते थोडं ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे, भातामध्ये टाकण्यासाठी. आता आपण जे हे वाले मसाले वापरले ना, त्याच्यामध्ये हे गरम सामान वगैरे, कडे मसाले वगैरे जे आपण वापरले, रुचिराचं एक पॅकेट येतं जे मिक्स असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ताचं असं पॅकेट मिळतं. आणि हे जे मटेरियल असतं ना, ते असं छोट्या छोट्या पॅकेटमध्ये असतं. एक 40 रुपयाला काहीतरी ते पाकिट आहे, ते घ्यायचं. नंतर हे तुम्हाला चिकन, आपला चिकन बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, आणि आपल्याला इकडे ग्रेव्ही मसाला पण आहे. ग्रेव्ही मसाला हा पण नंतर त्यातच मिक्स करायचा आहे. दहीचा उपयोग आणि चिकनचा उपयोग नंतर करणार आहोत. हे लाल तिखट मसाला आहे जो आपल्याला त्याच्यामध्ये अजून टाकायचा आहे. सो हे सर्व मसाले आता जाणार आहे. थोडंसं ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडं शिजायला दिलं आहे, जेणेकरून जेवढ्या त्या आपल्या ना स्मेल आहे ना, सगळ्या त्या आलं लसूणमध्ये, कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये जाईल. मीठ टाकूया थोडा, ताट नाही मारलं तर त्यामध्ये निघून जातं, सगळं हवेत जातं, काय होतं का. टाक ना मीठ, टाक 2 चमचे. बस बस, 2 चमचे मीठ टाकलं आपण याच्यामध्ये, कारण आपण थोडं भातात पण मीठ टाकणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकतो. तर लाल तिखट, आणि आपल्याला जी मदत करते मध्ये माझी माझी बहीण आहे संजीवनी, ठीक आहे. लाल तिखट आहे, लाल तिखट. नंतर आपण आता आपलं गरम मसाला आहे, गरम मसाला, ठीक आहे, गरम मसाला इकडे टाकलेला आहे. लाल तिखट आपण 2 चमचे टाकलेला आहे. गरम मसाला तुमच्या चवीनुसार, एक पॅकेट घेतलं तर अर्धा पॅकेट टाका. आणि हे कुठलं, चिकन बिर्याणी मसाला एक पॅकेट पूर्ण, छोटावालं, 5 वाला, 10 वाला नाही. हां अच्छा, हे 10 वाला आहे ना. हां हां, हे 10 वाला आहे, 5 वाला येत नाही करा, 5 वाला आधी येत आता नाही, ते 10 वाला पॅकेट आहे. आपला हां, आणि हा जो मसाला येतो ना, त्या पॅकेटसोबतच येतो, ह्याला पण बिर्याणी मसालाच बोलतात. हा पण टाकायचा थोडा. जर तुम्ही हा टाकला ना, हा वाला पॅकेट, तर ह्याला अर्धच टाका, जास्त टाकायची गरज नाही. आणि जर हा नाही वाला तुम्हाला जर मिळाला नाही ना, तर हा पूर्ण टाका, अदरवाईज हा अर्धाच टाका, ठीक आहे. दोघांचं पण तसं चवी सेमच असतात, कंपनी एकच आहे. हे एव्हरेस्ट आहे तुमच्या बघा, मसाला वेगळा आहे, कंपनी एक नाही, वेगळी कंपनी. आता हे जे मसाला सांगतो त्याचं काय कुठे प्रमोशन वगैरे नाही आहे, तर ते आपल्याला इकडे जे अवेलेबल आहेत कोकणामध्ये जेवढे जास्त करून, आणि आमच्या एरियामध्ये, स्पेशली कोकणामध्ये ना, आमच्या एरियामध्ये जेवढे अवेलेबल आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितले. अदरवाईज तुम्हाला जे आवडतील ते मसाले तुम्ही यूज करू शकता बिर्याणीसाठी. आता आपल्याकडे हा होता ग्रेव्ही मसाला, सुवर्णाचा हा जो ग्रेव्ही मसाला येतो ना तो आहे. हे 40 रुपये पॅकेट आहे, एका बिर्याणीसाठी तुम्ही टाकू शकता, ते पूर्ण पॅकेट टाकू शकता. लाईट गेली, लाईट गेली, अचानक बायनात मध्येच लाईट गेली आहे, अच्छा ते लाईटचं काम करायला लागलं. तर बघा, आता हे आपलं मिश्रण मस्त रेडी आहे, सगळे मसाले टाकून झाले. आणि आता स्मेल पण मस्त येतो, थोडा वेळ लावून द्यायला, मग सर्गच करू, झाकण मारून ठेवू वरती. अच्छा
आता आपण जे प्रेशर टाकलं होतं ना त्याला थोडासा जरासा एक दोन मिनिटं ठेवायचं आता करपून घ्यायचं. मिश्रण परफेक्ट रेडी झालंय. आता आपण हे मिश्रण काय करायचं खाली उतरवून ठेवायचं. लाईट गेली आहे थोडं काळोख झालंय. ठीक आहे तर एकदम छोटासा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे लाईट गेली आहे आमची कारण मग अशी काम करत आले लोक. तर ठीक आहे तर आपलं सगळं रेडीच होतं आणि याच्यामध्ये एक मसाला अजून जो आपला स्पेशल मालवणी मसाला आहे तो आपण ॲड करायचा तो पण आता नाही. जेव्हा आपण चिकन वगैरे भातासोबत जेव्हा आपण शिजत टाकणार आहोत तेव्हा तो चिकन मसाला आपण ॲड करणार आहोत. ठीक आहे सो चिकन टाकलं मस्त दही टाकून द्या बघू. हे एक किती 200 ग्रामचं एक पॅकेट आहे ते टाकू शकता तुम्ही पूर्ण. आणि काही दही आंबट नसतं. जर फ्रेश असेल ना तर आंबट नसणार. जर फ्रेश नसेल तर आंबट असतं. ठीक आहे हे जे मिश्रण आहे टोटल एकदम मिक्स करून घ्यायचं. एकदम व्यवस्थित सगळं एक्झिट झालं पाहिजे. आणि हे आता जे आपण मिश्रण बनवून ठेवणार आहोत हे आपण ठेवणार आहोत मिनिमम अर्धा तास काफी होईल कारण व्यवस्थित ते मॅरिनेट होईल. कारण क्वांटिटी जास्त नाही आहे तो ते व्यवस्थित होऊन जाईल. सगळं मिक्स झालं आहे. थोडंसं लिंबूवरती व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लिंबू टाका. ठीक आहे अर्ध्यापेक्षा जरासं कमी. आपला सगळा मिक्सर रेडी झाला इथे. ह्याच्यावरती टाटली मारून एक अर्ध्या साडी ठेवून देऊया. ओके आणि आता इकडे दुसरा आयटम म्हणजे आपला भात तांदूळ जे आहे त्याच्यात शिजत घातले पाहिजे. त्यासाठी पाणी एकदम व्यवस्थित गरम पाहिजे. इकडे गरम आहे त्यातला थोडं ॲड केलं जेणेकरून पटापट होईल. आणि तांदूळ आम्ही घेतले बासमती 1 किलो आहेत. हे बघा तुम्हाला जे आवडतात ते बासमती तांदूळ चांगलं घ्या. हे आहेत ते हेरिटेजचे आहेत कारण हाच इकडे सध्या अवेलेबल आहे. सो मी ते हे यूज केलेत. ठीक आहे हेरिटेजचे. आणि पाणी जरा गरम होऊन दे अजून झालं पाहिजे. हे बघ एवढं पाणी ठेवलं आहे मी. सो पाणी आता आपलं मस्त गरम झालं आहे. उकाळ पण यायला लागलं आहे त्यात थोडं टूक टाकूया. आणि आता बाकीचे मसाले टाकायची वेळ आहे. ठीक आहे तूप टाकलं. हे दोन पानं आहेत तुडून टाकले. आणि हे मसाले त्याच्यामध्ये आपण वेलची आहे खडे मसाले आहेत ते सगळे जाडी वेलची बारीक वेलची कोथिंबीर नाही कोथिंबीर आतासाठी नाही ते नंतरसाठी. हे बघा मीठ टाक. हां भातात थोडं मीठ टाका. ठीक आहे चमचा बरं ठीक होईल पण थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. तर सगळं टाकून झालं आपलं थोडं एक उकाळ येऊन दे जेणेकरून सगळं एकदम मिक्स होईल. झाकण ठेवून द्या. लाईट गेले त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. उकाळ आल्याचा आवाज येतोय. मस्त एकदम उकाळ आला आहे. आता याच्यामध्ये हे लिंबू कशासाठी तर एकदम भात जो असतो ना हा खळखळीत होतो. थोडं लिंबू पिळून घ्या. बी काढून घेतले आधी पडली की काय नाही. सो अर्धा लिंबू टाकलाय आपण याच्यामध्ये. हे बघा आणि आता वेळ आहे हे तांदूळ त्यात ॲड करायचे. सो आता तांदूळ टाकूया मस्त. आणि आपण हे जे तांदूळ टाकले होते ना हे अर्धा तास झाला गेले अर्धा तास पाण्यामध्ये भिजत होते. आणि भिजत असलेले हे 1 किलोचे तांदूळ आहेत. हे बघा याच्यामध्ये मस्त ते मसाल्यांचा पण स्वाद येईल आणि त्या तुपाचा पण मस्त स्वाद येईल. भात व्यवस्थित झाल्यानंतर त्याला थोडंसं ढवळून घ्या जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि हा भात जो आहे जरासा अर्धा कच्चा शिजवायचा आहे. प्रॉपर शिजवायचा नाही आहे चुलीवर आहे म्हणून मी एक 10 मिनटं ठेवेन. कारण बाकी आपलं जे चिकनसोबत पण मॅरिनेट झालेलं आहे ना त्यासोबत पण ते शिजलं पाहिजे भात. त्याच्यामुळे अर्धा कच्चा ठेवायचा आहे. ठीक आहे आता झालं. याला मस्त थोडंसं झाकण मारून ठेव. 5 ते 10 मिनटं झाली आहेत. आग जास्त असल्यामुळे ते पटापट शिजलं. बघा असा भात अर्धा कच्चा झाला आहे. ठीक आहे आता ह्याच्या पुढची प्रोसिजर म्हणजे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ना इकडे ठेवलं आहे त्या साईडला ते आपल्याला ॲड करायचं. पटापट घेऊ. मस्त भाताचा स्मेल होत आहे. हां हां सो ठीक आहे थोडंसं मीठ टाकलं. हे बघा थोडंसं मीठ चवीनुसार तुम्हाला बघा एकदा टेस्ट करून. ठीक आहे त्यात थोडा आपला मालवणी मसाला मग एक दोन चमचे मस्त जरा
स्वतः मस्त एकदम तो मसाला पण मिक्स झाला आहे, ठीक आहे. आणि आता भात भात टाकू याच्यावरती. मी नाही संजय टाकेल, झारेने गाळला की मस्त पाणी पण खाली राहील आणि मस्त याच्या याच्यावरती बसेल. तो याच्यामध्ये काय लेअर वगैरे लावायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लावू शकता ते. ठीक आहे, पूर्ण भात त्याच्यावरती लावून घ्यायचा. आणि हा अर्धा कच्चा भात आहे, पूर्ण शिजलेला भात नाही, अर्धा कच्चा भात आहे. सर पूर्ण लेअर लावून झाली आहे, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि आपला थोडासा फ्राईड ऑनियन आहे जो मगाशी सांगायला विसरलो होतो. सो फ्राय केलेला ऑनियन आहे तो याच्यावरती टाकूया. टाकू सर. बघा मस्त सगळं झालं आहे आपलं रेडी, ठीक आहे. आता याच्यावरती पीठ लावायची बारी आहे, जेणेकरून जेवढा पण तो दम आहे ना आतमध्ये जो स्मेल वगैरे सगळा जो फ्लेवर आहे तो भरणार आहे ना, म्हणून आपण त्याला साईडने हे असं पीठ लावूया. हे गव्हाचं पीठ आम्ही यूज करतो याच्यासाठी, ठीक आहे. हे संजय पूर्ण एकदम पॅक करून घेतो, एकदम सगळे फ्लेवर त्या राईसमध्ये गेले पाहिजे. सर बघा परफेक्ट सगळं रेडी झालेलं आहे, मस्त व्यवस्थित पॅक झालं आहे. आता याच्यावर चुरीवर ठेवायची वेळ आहे. स्टार्टिंगला थोडीशी आग जास्त, नंतर कमी करायची, ठीक आहे. हां ठेवू ना, ठेवू ना. गेली आपली चुलीवरती बिर्याणी. यामध्ये एकदम आग कमी ठेवायची असते. मी तर एक लाकूड बाहेर काढून ठेवलं आहे, एकच ठेवलं आहे कारण ते करपून जाईल घालून, त्यामुळे एकदम लो फ्लेममध्ये. तुम्ही गॅसवर करत असाल तर एकदम लो फ्लेम ठेवा. स्टार्टिंगला थोडीशी एक दोन मिनटं स्टार्ट करा जास्त फ्लेमने, नंतर कमी करा, नंतर ते जळून जाईल सगळं. थोडा टाईम लागतो पण एकदम व्यवस्थित बनते आणि मस्त बनते. मला मिनिमम मी अर्धा ठेवायचा विचार करतोय, अर्धा ठेवल्यावरती एकदम व्यवस्थित बनेल ते. आणि आतमधले जे चिकन आहे ना ते पण मस्त शिजेल. सगळ्यात जास्त ज्याला घाई लागली ना तो हा बघा आमचा सिंबा शेट. ये ए इकडे इकडे इकडे. सगळ्यात जास्त ज्याला घाई लागली ना तो हा बघा हा सिंबा आहे आमचा. मगापासून येऊन येऊन मस्का लावतोय की द्या द्या द्या, बघू आता कसं होतं ते. होईल होईल लवकर. तिथली केवडी मिसी झाले बघायचे, केवडी मिसी झाले बघा. तसं बसत नाही अंगावरती, जर लाडा झाला तरच, अदरवाईज अंगावरती नाही. हवं आता पडेल, आज मूड आहे त्याचा बसायचा. यप वेले बघा कसला पंजा आहे त्याचा, एक फटका पडला गायब. तगडा झाला आहे तगडा वेले. हप यप उठला. ऑलमोस्ट 40 मिनिट झाले आहेत, त्याला काढूया आता खाली. ओके बघू आता काय होतं ते. मस्त पीठ गारडून झालं आहे साईडला, बघूया आता कसं दिसतंय ते. हा हा स्मेल पण एकदम मस्त येते, बघू आता कशी टेस्ट लागते ते. काढ बघू राईस. आता आपण याच्यामध्ये फ्लेवर वगैरे काय मिक्स नाही केलं, म्हणजे फ्लेवर म्हणजे तुम्ही ते वरती कलर वगैरे टाकता, एसेन्स टाकता, ते आपण टाकले नव्हते, त्यामुळे तुम्हाला जरा फिका राईस दिसेल. तर तुम्हाला ते टाकायचं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. आता खालून ती ग्रेव्ही येते मस्त. काढ काढ बघू. टेस्टिंगची वेळ आहे आता. तर पहिलं तर हे बघा पीस मस्त शिजले आहेत, चांगले शिजले आहेत. नाही तर मी 40 मिनटं ठेवू शकता, 30 ते 40 मिनटं, ठीक आहे. व्यवस्थित शिजले आहेत मस्त. आणि याच्यामध्ये एकदम मस्त एकदम ग्रेव्ही पण चांगली झाली आहे आणि चव पण बघूया आता कशी लागते. चव पण चांगली झाली. तुमचं एकदम. सो बिर्याणी मी टेस्ट केली, एकदम सुंदर होती, मसाली एवढी सगळी आहे, ती आता खायची आहे. आणि लाईट पण गेलं, त्यात पाऊस पण आला, त्यामुळे अधिक काळूत घालायचं आहे इकडे, काय सांगू. बघू आता कसं होतं इथं. सो आजचा व्हिडिओ इथं संपतो आहे, फर्स्ट टाईम ट्राय केली होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की ट्राय करा, बनवून बघा कशी होते, नक्की सांग कमेंटमध्ये, नक्की सांगा की कशी होते ती. सो चला भेटू लवकर. सो बंड टाडा बाय बाय अँड सर्वांनी, काळजी घ्या. मी बिर्याणी खातो, तुम्ही पण खावा, बनवून घरी मस्त एकदम. चलो टाडा.